Hello student, now in this lesson we are going to learn division of decimal fraction. Last lesson we have studied about multiplication of decimal fraction. Now we are going to learn about division of decimal fraction. आपण गेल्या असामध्ये मल्टिप्लिकेशन बघितलं होतं, डेसिमल फ्रॅक्शनचं कसं गुणाकार आहे असं करायचं, दोन्ही संख्यामध्ये किती चिन्ह तेवढे मोजायचे, दशम चिन्हानंतर किती घर किती संख्या तेवढी मोजायची तेवढी घर द्यायची. आता आपण डिव्हिजन शिकतो आहोत. वेगळी नंबर पहिल्यांदा काय करायचं, जे तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये दिलेलं असेल ते फ्रॅक्शनच्या रूपामध्ये घ्यायचं. फर्स्ट एक इट इन फ्रॅक्शन फॉर्म, कसं छेदामध्ये 1 किती घर आहे 1 डिवाइडेड बाय 2, इथं छेदामध्ये काहीच नाही म्हणजे काय असणार डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन. शिकलो होतो आपण डिव्हिजन ऑफ फ्रॅक्शन कसं करणार, 62/10 टेकन एज इट इज, देन चेंज द साइन डिवाइडेड टू मल्टिप्लिकेशन, देन रेसिप्रोकल दिस नंबर दिस फ्रॅक्शन, रेसिप्रोकल करायचं 1/1 ज्याला गुणाकार 61, आता गुणाकार येतो यांचा 62 × 1 10 × 2 त्याला उत्तर 62/20 हे त्याचं उत्तर आलं. आता ही संख्या थोडीशी मोठी दिसते, मग आपल्याला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये उत्तर काढता येते का बघूया, किंवा मिश्र नंबरमध्ये उत्तर काढता येते का बघूया. त्यासाठी काय करायचं, पाढ्यामध्ये आपण बघूया अतिसंक्षिप्त रूप द्यायचं. पाढ्यामध्ये नसेल तर काय करणार आपण, अतिसंक्षिप्त रूप डिव्हिजनमध्ये 10, 100, 1000 येईल असं काय करता येते का बघूया. बघा दोन नंबर होते का, दोन्ही संख्येला जातोय, इथे 2 आहे 0 आहे, जे द नंबर विच ऑफ 0, 2, 4, 6 or 8 एट द रेट प्लेस द डिवाइडेड बाय 2. 62 ला दोन भाग घालून आपण किती येतोय, 62/2 3 1 31 आणि इथं 10 आता केले जाईल तुम्हाला डेसिमल फ्रॅक्शनमध्ये इथं येतो. कारण काय, आपण बघितलंय न्यूमरेटर आय आर सिलेक्ट आपण छेदामध्ये किती शून्य आहे तेवढे मोजायचे, म्हणजे इथे किती शून्य आहे एकच मोजला. बघा डेसिमल फ्रॅक्शनचं डिव्हिजन कसं करायचं आहे ते बघितलं आपण. काय करायचं, जे डेसिमल फॉर्ममध्ये जी संख्या दिले ती संख्या पहिल्यांदा फ्रॅक्शनच्या रूपामध्ये घेतलं आपण, फ्रॅक्शनच्या रूपामध्ये घेतल्यानंतर त्या संख्येचं रेसिप्रोकल करून मल्टिप्लिकेशनच्या रूपामध्ये घेतलं, मल्टिप्लिकेशन केल्यानंतर त्या संख्येला जे आन्सर आलेला असेल त्याला रेसिप्रोकल केलं. अजून एक एक्झाम्पल बघूया, अनदर एक्झाम्पल 3.4/3.4/ फर्स्ट एक इज राइट दिस डेसिमल फॉर्म इन फ्रैक्शन फॉर्म, आफ्टर पॉइंट ए 1 नंबर इन द 10 डिवाइडेड बाय व्हॅल्यू ऑफ देयर इज नो एनी नंबर इन द 1. कैलकुलेट सेकंड स्टेप 34/10 34/10 डिवाइडेड बाय चेंज नंबर 2 आपण काय केलं, मल्टीप्लाइड बाय रेसिप्रोकल करायचं 5/1 चा 1/5 यांचा गुणाकार केला आपण 34/1 34 10/15 हे उत्तर आलं. आता हे उत्तर आल्यानंतर त्याच्यानंतरची सेकंड स्टेप या 34/50 ला काय केल्यानंतर छेदामध्ये 10, 100 किंवा 1000 असं करते. 50 ला जर आपण पूर्ण मल्टिप्लाय केलं, 50 ला आपण पूर्ण मल्टिप्लाय केला तर छेदामध्ये 100 येऊ शकतो, 50 × 2 = 100 छेदाला गुणतो. म्हणून काय करायचं, मल्टिप्लाय न्यूमरेटर एज वी मल्टिप्लाय डिनोमिनेटर, जसं आपण छेदाला गुणतोय त्याच संख्येनं द नंबर मस्ट नॉट बी चेंजड, ते नंबर बदलायचं नाही. छेदाला आपण 2 ला गुणलं म्हणून अंशाला पण आपण 2 ने गुणलं, ज्याला 34 × 2 = 68 आपल्याला डेसिमल फंक्शन मध्ये लिहिता येतं. संख्या द नंबर न्यूमरेटर टेकन एज इट इज,
then come 0 that is denominator, it is 1, 2, then you after 2 numbers decimal point. It is a 1, 2, 1, 2. There is no any number, they take 0. The answer is 0.68. मग आपण काय काय केलं परत एकदा 3.5 3.4 डिवाइडेड बाय 5 चा आंसर किती येतो 0.68 कसे येतो 3.4 चा आपण फ्रॅक्शनच्या रूपामध्ये घेतलं त्याला डिवाइड 5 अपॉन छेदामध्ये काही नाही म्हणून 1 घेतलं त्याचं मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स किंवा रेसिप्रोकल करून 5 अपॉन 1 चं 1 अपॉन 5 केलं आणि त्यांचा गुणाकार केला किती आलं 34 अपॉन 50 हे अंशांचे जो गुणाकार छेदा छेदाचा गुणाकार केला आपण देन 35 4 अपॉन 15 चा आपण चेंज करून डिनोमिनेटरच्या प्लेस ठिकाणी 10 100 1000 काय येते का बघितलं आपण 50 ला चेंज करून आपण 100 येऊ शकतो 50 इज 50 into 2 केल्यानंतर 100 येतं छेदाला त्या संख्येने गुणलं म्हणून अंशाला पण त्याच संख्येने गुणलं द नंबर नॉट बी चेंज्ड while multiply to while do multiplication to numerator numerator चा गुणाकार करत असताना नंबर चेंज करायचा नाही किती आला गुणाकार 50 into 2 100 34 into 2 68 the fraction is 68 upon 100 and that is written in decimal fraction कसं छेदामध्ये जेवढे जुळे तेवढे मोजले आपण काउंट केले तेवढा पॉइंट दिला ओके ठीक आहे थांबूया आपण सर्वांना गुड डे